वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे। जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म। नाशिक शहर हे चोखंदळ खाण्यासाठी ओळखलं जातं। नाशिकची खाद्य संस्कृती महाराष्ट्रात परिचित आहे। अनेक नामांकित हॉटेल आणि खानावळी आपल्याला पाहायला मिळतात। आज नाशिकमध्ये जय योगेश्वर मिसळ आणि स्नॅक्स कॉर्नरची भर पडली आहे। जय योगेश्वर मिसळ आणि स्नॅक्स कॉर्नरचा शुभारंभ शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी पाथर्डी वडनेर रोड पिंपळगाव खाम नाशिक या ठिकाणी भव्य उद्घाटन सोहळा खासदार हेमंत गोडसे शिवाजी सुमळे यांच्या हस्ते फीत कापत संपन्न झाला। या जय योगेश्वर मिसळ आणि स्नॅक्स कॉर्नरची सुरुवात जाधव बंधू यांनी केली आहे। जय योगेश्वर मिसळ आणि स्नॅक्स कॉर्नरच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम डेमसे, बाळकृष्ण शिरसाट, सदानंद नवले, अनिल ढिकले, तानाजी गायकर, केशव पोरजे, अमोल जाधव, सोमनाथ बोराडे, समाधान बोराडे, सुदाम जाचक, जगदीश पवार आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी जाधव बंधू यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित मान्यवरांनी दिली। नमस्कार, मी धनाजी रामभाऊ जाधव। आज आमचे जय योगेश्वर मिसळ व स्नॅक्स कॉर्नरचे आज उद्घाटन झाले। आज हेमंत आप्पा गोडसे, शिवाजी आप्पा चुंबळे, सुदाम डेमसे, अमोलजी जाधव, सोमनाथजी बोराडे, भगवान नाना दोंदे हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले, यांनी मिसळचा आस्वाद घेतला। मी सर्व नाशिककरांना एकच विनंती करतो की सर्वांनी या आणि मिसळचा आनंद घ्या। शेतात बसून एकदा फक्त आमची मिसळ खाऊन बघा। जय जय महाराष्ट्र। सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज जे योगेश्वर मिसळ स्नॅक्स कॉर्नर हे जाधव बंधू आपले धनंजयजी जाधव आणि गणेशजी जाधव या जाधव बंधूंनी आज पाथर्डी आणि पिंपळगाव वालदेव पंचकृतीमध्ये जो मिसळचा हे स्नॅक्स कॉर्नर टाकला आहे त्याचं उद्घाटन आज आपल्या नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते झाला। आज या भागाला एक नावलौकिक अशी एक मिसळ जशी साधना वेदना हे बाकीच्या असतात त्याचप्रकारे आज आमच्या पाथर्डी पंचकृषीची पिंपळगाव पंचकृषीची ही योगेश्वर मिसळ ही अतिशय सुप्रसिद्ध आहे आणि अतिशय टेस्टी आहे। तुम्ही एक मी सर्व नाशिककरांना असेल सर्वांना मी आवाहन करेन की आपण ह्या ठिकाणी एकदा येऊन ह्या मिसळची टेस्ट घ्यावी। निश्चित तुम्हाला आवडणारी मिसळ आहे, त्यामध्ये तडका आहे, काळी आहे, लाल आहे, अशा ज्या नाशिकच्या मिसळचे प्रकार आहे हे सर्व प्रकारच्या मिसळ आज हे जाधव बंधू या ठिकाणी देत असतात आणि मला वाटतं अतिशय सुंदर असं निवेदन एक निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे। त्यामुळे मी सर्वांना आव्हान करेल की एकदा येऊन व्हिजिट द्या, तुम्ही पुन्हा पुन्हा निश्चित याल एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि जाधव परिवाराला या योगेश्वर मिसळ कॉर्नरच्या निमित्ताने त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा द्या। धन्यवाद। आज या ठिकाणी जय योगेश्वर नावाने मिसळच्या हॉटेलचे ओपनिंग झालेले आहे। निश्चितच या परिसरामध्ये कुठलाही मिसळचं एक जंक्शन नव्हतं, ते या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार्टी हॉल देखील यांनी उपलब्ध केलेला आहे। निश्चितच या मिसळ पार्टीचा आम्ही आस्वाद घेतला। अतिशय घरगुती आणि चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी मिसळ पार्टीचं हॉटेल या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे। निश्चितच मी या ठिकाणी जाधव परिवाराला खूप खूप शुभेच्छा देईल आणि आपल्या पंचकृषीतील जे नागरिक आहे फॅमिलीवाले आहे त्यांनी निश्चितच या ठिकाणी एक वेळेस निश्चित भेट द्यावे। तसेच या ठिकाणी बड्डे पार्टीचे आयोजन करण्यासाठी देखील स्वतंत्र जागा या ठिकाणी यांनी उपलब्ध केलेली आहे। आजूबाजूला जर बघितलं एकदम निसर्गरम्य असं आपलं एकदम गावरान ठिकाण असं या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केलेली आहे। निश्चित मी पंचकृषीतील नागरिकांना या ठिकाणी एकदा भेट द्या अशी विनंती करेल आणि मी जाधव परिवाराला या नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देईल। धन्यवाद। जय महाराष्ट्र। श्री नांदळे, मी नाशिक रोडवरून आलेलो आहे। सहज चालतो लागलं जो उद्घाटनाचा बॅनर बघितल्यानंतर मी तिथे वळलो। बेस्ट एक नंबर आहे, खूप खूप म्हणजे छान आहे। सागर अरुण सोनवणे, मी राणेनगर इंदिरनगर तिकडून आलेलो आहे। मी थांबलो, ते खूप छान वाटवरून छान आहे। मिसळची टेस्ट छान
समारोह होता, उद्घाटन होतं आणि थांबलो आणि मग आलो, पण टेस्ट खूप खरंच छान आहे, म्हणजे असं घरगुती वाटतं. मी समाधान बोराडे, आमच्या पिंपळगाव खांब परिसरामध्ये वडनेर पाथर्डी रोडवरती अतिशय छोट्या शेडमध्ये गेले 2 वर्षापूर्वी जय योगेश्वर मिसळची स्थापना झाली होती. परंतु आज ह्या शेतकरी कुटुंबाने मिसळची टेस्ट अतिशय उत्तम दिली. नाशिक हे मिसळ हब आहे आणि ह्या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ही मिसळ खऱ्या अर्थाने खूप मोठं नावलौकिक करत आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज ह्या ठिकाणी 2 अतिशय मोठमोठी शेड उभे राहिले. ही शेड उभे राहण्यामागे एकमेव कारण आहे की ह्या मिसळची टेस्ट खूप छान आहे. नाशिक हा खवय्यांचा जिल्हा आहे, म्हणून मी सर्व खवय्यांना विनंती करेन, आवाहन करेन की सर्वांनी जय योगेश्वर मिसळचा आनंद घेण्यासाठी यावेत. आणि मी दिवाळीच्या ह्या जाधव परिवाराला, दौलत भाऊ आणि त्यांचे हे बंधू अतिशय शेतकरी कुटुंबातले मंडळी आहेत, सर्वजण अतिशय म्हणजे प्रगतशील शेतकरी असून बी त्यांनी हा वेगळा उपक्रम शोधला आणि त्याच्यातून आज ह्या त्यांच्या मुलांना एक उदरनिर्वाहाचं अतिशय चांगलं साधन त्यांनी उपलब्ध केलं. कारण आज शेतकऱ्यांची परिस्थिती बघता उद्योगधंद्यांची गरज आहे. आपल्या मराठी उद्योजकांनी नवनवे उद्योगांमध्ये पदार्पण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आमचा भाचा गणेशभाऊ जाधव यांनी ही जी जय योगेश्वर मिसळ 2 वर्षापूर्वी टाकली, तर त्याचं जी प्रगती होत चालली आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे. याचं एकमेव कारण या मिसळची टेस्ट आहे. त्यामुळं गणूभाऊ यांची मिसळ ही निश्चितच नाशिक जिल्ह्याच्या जिभेवरती वटेल यात मात्र शंका नाही आहे. म्हणून मी या जाधव परिवाराला, गणूभाऊला खूप खूप शुभेच्छा देतो दिवाळीच्या. थँक्यू व्हेरी मच. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.